यानंतर थेट जाऊयात, शरद पवार सध्या बोलत आहेत. सीता असावी अशी स्थिती भारताची होती, पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला 26 धावांची गरज होती 24 चेंडूमध्ये, त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. जसप्रीत बुमरा, हर्षदीप सिंग आणि त्याच्यानंतर यादव सूर्यकुमार, या सगळ्यांनी जे काही काम केलं, कोणी उत्तम सरकारचा झेल घेतला, कोणी सर्जिकल स्ट्राईकचा म्हणजे चमत्कार दाखवला, आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण 30 चर्चीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समावेश असं ही स्थिती होती, त्याच्यातून भारताची मुक्ता केली. आणि याच्यासाठी 100% या सगळ्या खेळाडूंचा सगळा कौतुक करायला सारखे, पण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं. आणि द्रविड, या द्रविडच्या कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन, त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समजायचा सल्ला, या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आहेत आणि त्याचा हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळालं. आणि म्हणून भारतीय संघाचं, त्याच्याबरोबर राहुल द्रविड यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांचंही अभिनंदन करतो. आणि यशा संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास त्याची घरी बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचा अभिनंदन. आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा मागे बातमी आलेली होती, त्यात प्रत्येक खरंच दुसरी गोष्ट तुम्ही दर्शनाला जाणार आहात जवळ. ही बातमी खरी नाही, माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार करतो करायची की माझी जशी पंढरपूरकडे जाते तशी माझ्या गावावरून जाते, आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्याच्या स्वागताच्यासाठी, आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती अजून खुले जाईल. पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही, पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे. सर, फक्त एक रोकठोकमध्ये असे लेख असा लिहिण्यात आले संजय राऊतांकडून की जे JDU आणि TDPचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदारीमध्ये नाराजी असल्याचं कळते, असे काही आहे का की मोदी सरकारला आतापासून खासदार नाराज आहे? नाही, माझ्या काही ऐकलं नाही, मी कधी ऐकलेलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं. आणि खरं सांगायचं म्हणजे फाळ्यांचं शिक्षण खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे, आणि फाळ्यांचं शिक्षण हे 2 दिवसात 3 दिवस, त्यामुळे 2-3 दिवसात असं करण्याची शक्य नाही. खासदारांच्या भीती होणार नाही, पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल. आज तसं शिक्षण होईल नाही, स्वस्त सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको, कारण असं काही गडबड झाली ते निवडणुकीला जावं लागेल, आणि निवडणुकीला जायला तुम्हालाच किती त्रास होतो उन्हाचा सात पावसात सगळं बघायला, तसं आम्हालाही काही होत असेल, त्यामुळे नको रे बाबा निवडणूक अशी भावना सगळ्यांची आहे. सर, तुम्ही निवडणूक नको म्हणताय, पण विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आहे, विधानसभेची सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय. अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष, बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले, तेच नाही राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत, अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते. या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडे नव्यानं अप्रोच होत आहेत, त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे? म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं असं तो असायला त्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही ध्यान ठेवा, तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची
निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख आहे, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला. पण यामध्ये जसे तीन पक्ष होते तसे डावे उजवे कम्युनिस्ट शेतकरी काँग्रेस पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. उद्याच्या विधानसभेमध्ये या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आम्हाला लोकांची आहे आणि त्यांच्या सहज आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी महत्वाच्या तीन पक्षांच्यामध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाही, पण ते आम्ही लवकरच सुरू करू, जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्याच्या पक्षाच्या वतीनं त्या जागेनुसार त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू. तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन अडीच महिने प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो. साहेब, काल राज ठाकरे असं म्हणले की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना. ठीक आहे, आम्हाला त्या अंशी फार जमिनी मिळाली. सर, बघून किती लोकांना गुन्हा दाखल केले? काल बीडमध्ये एका सरपंचाला गोळीबार झाला, त्यानंतर आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल केले. मुख्यमंत्रीचा चेहरा ठेवून पुढे म्हणजे निवडणुकीमध्ये जावं असं संजय राऊतांचे पण असं मत आहे. त्याला उत्तर मी दिले, तुम्ही छापले पुन्हा काय सांग. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तिघे एकच आहोत. आमचा सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेचा सगळं आम्ही ठेवून. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे, कारण काही नगरसेवक तुम्हाला काल भेटले अशी चर्चा. असं आहे की हल्ली रोज मला दोन तीन तास काढावं लागतात नवीन लोक पक्षात येणार राहिला, तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड सुद्धा अपवाद नाही. तिथं मोठ्या प्रमाणात काही खासदारांनी आम्हाला लोकांची आमदार नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली, अजून भेटणार आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहू. जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते, ह्या निष्कर्षाशी ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर हरकत ठरणार महाराष्ट्रांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आमच्याकडे सीट कोणत्या येणार आहे त्याचा निकाल होऊ द्या आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा प्रयत्न हा राहील की नव्या फिरीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे. सर, एक लीगल कॉन्फ्लिक्टची चर्चा खूप दिसते लीगल सर्कलमध्ये. पक्ष राजकीय लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे त्यातली गंमत अशी आहे की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घड्याळाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून, पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे भांडण सुरू आहे चिन्हावरून पक्षावरून पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून, त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे. तर शरद पवार यांनी टीम इंडियाचं कौतुक केलंय, सूर्यकुमारनं घेतलेल्या कॅचचा विशेष उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यासोबतच राजकीय भाष्य करताना राज्यात परिवर्तनाची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.